नमस्कार, मी शनाई शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पोलीस भरती प्रवेश प्रक्रियेमध्ये झालेल्या बदलाविरोधात विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. गुरुवारच्या बंद पाणी पुरवठ्याचा संकट महापालिकेवर, महापालिकेला टँकरने पाणी पुरवठा. देहू रोड पुलाच्या उद्घाटनाला 3 दिवस उलटूनही वाहतुकीसाठी पूल बंद. आणि वाढत्या बेरोजगारी विरोधात वडापाव सेंटर टाकून युवक काँग्रेसचा निषेध. आता बातम्या सविस्तराने. पोलीस भरती प्रवेश प्रक्रियेच्या अगदी तोंडावर राज्य शासनाने पोलीस भरती प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल केलेला आहे. पूर्वी पोलीस भरती प्रक्रिया 200 गुणांची घेतली जात होती. त्यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी 100 गुणांची आणि लेखी परीक्षा 100 गुणांची. नव्या निकषानुसार पोलीस भरती प्रक्रिया 150 गुणांची करण्यात आली असून त्यामध्ये शारीरिक क्षमता चाचणीचे 50 गुण कमी करण्यात आले आहेत. आज 50 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. गेले अनेक वर्ष शारीरिक क्षमता चाचणीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचं यामुळे नुकसान होणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी पुण्यात शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी मोर्चा काढलाय. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर 10 विद्यार्थी पुण्याहून मुंबईला मागण्यांचे निवेदन घेऊन धावत जाणार आहेत आणि पुण्यात 11 फेब्रुवारीपर्यंत 50 विद्यार्थी धरणे आंदोलन करणार आहेत. ह्या बदललेल्या निकषानुसार लेखी परीक्षेला शारीरिक क्षमता चाचणीपेक्षा जास्त महत्व दिले. हा बदल अचानकपणे परीक्षेच्या तोंडावरती झाल्यामुळे राज्यातील सर्व मुलामुलीमध्ये गोंधळाचे आणि संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. पूर्वीप्रमाणे भरती प्रक्रिया असावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. की पोलीस भरतीचा जो हा नियम बदललेला आहे, नवीन GR काढलेला आहे, तर त्याला आमचा कडकडून विरोध आहे. कारण सर्वात प्रथम जो GR होता, जी पद्धत पहिली होती, 1:15 हे प्रमाण होतं भरतीचं. आधी मैदानी चाचणी होती, नंतर लेखी चाचणी होती. परंतु सरकारने हा GR बदलून मध्यमवर्गीय मुलांच्या पोटावर लाथा मारल्यासारखी ही पद्धत तयार केलेली आहे. सध्या हे जे प्रमाण 1:5 हे जे यांनी नवीन प्रमाण काढलेलं आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण की 1:5 हे जर प्रमाण भरतीला राहिलं तर भरपूर मुलांचं याच्यामध्ये तोटा आहे. सगळे मुलं मध्यमवर्गीय कुटुंबातले सगळे हा जो प्रमाण राहिलं तर सगळे मुलं घरी जातील. आणि 12वी पास नंतर आम्हाला हाच एक पोलीस भरतीचा पर्याय होता. यानंतर पोलीस भरतीचा विद्यार्थी इंजिनिअरिंग करायला जाणार नाही. त्याच्या पुढे एकच पर्याय आहे, पोलीस भरती. आणि आमचे पोलीस भरतीचे आज जे हे विद्यार्थी आहे महाराष्ट्रातून उठलेत, तापून उठलेत, हे सगळे फिजिकललाही स्ट्रॉंग आहेत, लेखीला आहे. परंतु तुम्ही जो हा निर्णय चुकीचा घेतला आहे, लेखी आधी त्यानंतर ग्राउंड, हे चुकीचं आहे. दर गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद केला जातो, त्यामुळे पुणेकरांवर अघोषित पाणी कपातीचं संकट आलं. मात्र आता हेच संकट महापालिकेतही पाहायला मिळालंय. त्याचं झालं असं की पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा आज होती, त्यामुळे महापालिकेतीलच टाक्यांमध्ये पाणी कमी होतं. त्यामुळे महापालिकेलाही टँकर मागवण्याची वेळ आली आहे. द्रुतगती महामार्गावरील देहू रोड येथे पुलाचं उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शशिकांत शिंदे यांच्या हस्ते 3 फेब्रुवारीला करण्यात आलं. नेहमीप्रमाणे मंत्री हे कार्यक्रमस्थळी 1.5 तास उशिराने आले. त्यांच्या हस्ते फीत कापून नारळ फोडून पुणे मुंबई जुना महामार्गावरील उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. दरम्यान पुलाच्या उद्घाटनाला 3 दिवस पूर्ण होऊनही अद्यापही या पुलावरून गाड्यांची वाहतूक सुरू नाहीये. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला पुलांच्या उद्घाटनाची घाई झाली आहे असंच म्हणावं लागेल, कारण अद्याप पुलाचे काम देखील पूर्ण झालं नाहीये. तसं देवरोडकरांसाठी खूप चांगली गोष्ट आहे, पण जो पूल झालाय तो अजून अर्धवट याच्यामध्ये आहे, तो अजून कम्प्लीट झालेला नाही आहे. कारण जो रेल्वेच्या वरती जो ब्रिज आहे त्याचं काम अजून चाललेलं आहे. आणि पुलावरनं ज्या गाड्या गुरुद्वारा साईडने येत आहेत त्या एकदम फास्टमध्ये येत आहेत. आणि त्या फास्टमध्ये आल्यामुळं त्या वरच्यावरती त्या रेल्वेच्या ब्रिजवर कोंडी होत आहे. पासून रेल्वे ब्रिज पण पूर्ण झालेला आहे. रेल्वे ब्रिजच्या वरचा जे ब्रिज आहे, पुलाचं काम अजून झालेलं नाही आहे. कमीत कमी हे तर 2-3 महिने
काम पूर्ण होणार नाही. हा एक ज्या वेळेला पुण्याकडे जात असताना आता 3 स्पीड ब्रेकर लागलेले आहेत. जर तांत्रिकदृष्ट्या ते योग्य असतील तर ओके आहे, पण जर शक्यता एका दुसरा स्पीड ब्रेकर काढून जर वाहतूक सुरळीत होणार असेल तर तसंही करण्याचा विचार नक्कीच संबंधितांनी करावा. निगडी या पुलाचं आज उद्घाटन झालेलं आहे. खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी होती आणि या पुलामुळे या भागातल्या सगळ्यांचीच गैरसोय दूर होणार आहे आणि जवळपास 6.5 किलोमीटरचा हा पूल आहे आणि अगदी निर्धारित वेळेमध्ये हा पूल झालेला आहे. त्यामुळे या भागातल्या सर्वांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. वाढत्या बेरोजगारीचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने प्रधानमंत्र्यांच्या नावानं वडापाव सेंटर टाकलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी स्वतः वडापाव बनवत त्याची विक्री केली आहे. भाजप सरकारच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढली आहे, त्यामुळे देशात जणू अघोषित पंतप्रधान बेरोजगार योजना लागू झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. म्हणूनच या योजनेतून तरुणांना फक्त पकोडे तळण्याची वेळ आली आहे असं या आंदोलनातून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षाकाठी 2 तरुणांना रोजगार देण्याच्या आश्वासनाची आठवण करून देण्यात आली आहे. गेल्या 45 वर्षांमध्ये सर्वात जास्त बेरोजगारीची जी काही संख्या आहे 45% युवक किंवा लोक आज या भारतामध्ये बेरोजगार आहेत. या निषेधार्थ राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरी चौक शहरामध्ये आम्ही पकोडा म्हणजे मुख्य आपले पंतप्रधानांनी सांगितलंय पकोडा हा एक रोजगार आहे ह्याचा निषेधार्थ हाच पकोड्याचा आज आम्ही इथं पकोडा तळून आम्ही याचा इथं आंदोलन केलेलं आहे. आज तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आज आमच्या आयटी पार्क जो हिंजवडी आयटी पार्क आहे ह्या आयटी पार्कमध्ये आज जवळपास 100% कंपन्या जास्त बंद पडलेल्या आहेत. त्यानंतरनं आज आमची ही पिंपरीचौक नगरी उद्योग नगरी म्हणून प्रसिद्ध आहे, जगाच्या नकाशावरती उद्योग नगरी म्हणून याचं नाव लौकिक आहे. पण आज तागायत आज आमच्या पिंपरी शहरामध्ये या 4 वर्षामध्ये कमीत कमी कितीतरी कंपन्या आज ह्या सोडून गेलेल्या आहेत, म्हणजे बंद पडलेल्या आहेत. हे सगळं आणि सगळं ह्या बीजेपीच्या चुकीच्या धोरणांमुळे चुकीच्या नियमामुळे चुकीच्या कारणांमुळे घडलेल्या गोष्टी आहेत. आम्ही या बीजेपीच्या सरकारचा आणि जे काही पंतप्रधानांनी आश्वासन दिलं होतं युवकांना की 2 कोटी रोजगार देणार आणि आज पंतप्रधान गेले 5 वर्ष आज 2 महिन्यानंतरनं 3 महिन्यानंतरनं हे 5 वर्ष पूर्ण होतील. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. भूमाता कृती समितीच्या इशाऱ्याला आज यश आलंय. हायपरलूप प्रकल्प रद्द करण्याची पीएमआरडीएच्या आयुक्तांनी घोषणा केली आहे. सर्वात आधी दिनमानने याचा पाठपुरावा केला होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी दिनमान वृत्तवाहिनीचे आभार मानलेत. पीएमआरडीएच्या कार्यालयात भूमाता हायपरलूप विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आयुक्त किरण गीते यांनी चर्चा केली. समितीच्या अध्यक्ष किशोर बेगडे, दिलीप डमाले, डॉक्टर निलेश मुरिये, शंकरराव शेलार, सुभाष दामणकर यांनी प्रकल्पाच्या कायदेशीरतेबाबत प्रश्न उपस्थित केला. हायपरलूप प्रकल्प अमेरिकन खासगी कंपनीचा आहे, त्यासाठी कोणत्याही प्रकारची पर्यावरणीय परवानगी घेतलेली नाही. पुणे ते मुंबई दरम्यान हायपरलूप प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे सर्वेक्षण, मोजमाप, अधिग्रहण आदी कायदेशीर प्रक्रिया झालेली नाही, त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात येत आहे. यावेळी नियोजित प्रकल्प बाधित सुमारे 60 शेतकरी उपस्थित होते. हायपरलूप प्रकल्प कसा आहे त्याचा ध्वनी चित्रपटच्या माध्यमातून प्रथम दाखविण्यात आला, त्यानंतर भूमाता कृती समितीने प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर गीते यांनी हा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली आहे. तो सर्व शेतकऱ्यांनी MSRDC च्या हद्दीबाहेरच्या जर भूसंपादनास तीव्र विरोध केलेला आहे, त्याच्यामुळं गीते साहेबांनी एवढं आश्वासन दिलं की जरी भविष्यात हा डेमोट्रॅक झाला तरी तो हा करत असताना जे द्रुतगती महामार्ग मुंबई पुणेचा आहे त्याच्या व्यतिरिक्त एकही इंच भूसंपादन केलं जाणार नाही, त्याच्यामुळं परवा 7 तारखेला होणाऱ्या आंदोलनास एक प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी स्थगिती देण्याचा प्रयत्न केला. तशी त्यांचे जे अधिकारी हे जावळे साहेब त्यांनी मी या ठिकाणी येऊन विनंती केली. शेतकऱ्यांची कुठलीही जमीन हायपूर लूपसाठी घेणार नाही असं आयुक्तांनी सांगितलंय दुपारी, आणि त्या प्रकारे लेखी पत्र आम्हाला उद्या दिलं तर आमचं आपोआपच स्वाभाविकरित्या आमचं आंदोलन स्थगित होईल. प्रायोगिक तत्वावरती चांगल्या प्रकारे चर्चा झालेली आहे,
त्यांनी जवळजवळ आम्हाला 100% आश्वासन दिलं की आम्ही हा प्रकल्प सुपर हायवेच्या कंपाऊंडच्या आतूनच करणार, बाहेर एक इंचही जमीन घेणार नाही असं आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं. आणि त्या पद्धतीने आम्ही त्या आश्वासनाची पूर्तता करण्याकरता उद्याचं जे आंदोलन आहे त्यांनी जर ते पत्र आम्हाला उद्या दिलं तर त्याप्रमाणे आम्ही ते आमचं आंदोलन मागं घेणार आहोत. ही लढाई आपली स्वतःची परिवाराची आहे, ह्यापासून त्यामध्ये उतरलेले आहेत आणि ह्या सर्व लढाईला सर्व शेतकऱ्यांच्या एकजुटीचा या ठिकाणी निश्चितपणे विजय झालेला आहे असं मी या ठिकाणी म्हणावं लागतंय की पीएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी जो काही प्रकल्प असेल, सर्व्हिस रस्ता असेल, हायपरलूप प्रकल्प असेल, तो महामार्गाच्या हद्दीच्या आतमधून करण्याचं या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. त्या सर्व अधिकाऱ्यांचं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने कृती समितीच्या वतीनं जाहीररित्या अभिनंदन करतो की त्यांनी शेतकऱ्यांच्या भावनेचा निश्चितपणे आदर केलेला आहे. असंच आमच्या भावनेचा आदर शासनापर्यंत पोहोचवा आणि रद्द करावा अशा या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं कृती समितीच्या वतीनं नोटीस काय आपल्याला आणि डेमोट्रॅकच्या जे काही पर्याय होते ते सुद्धा आपल्याला समजून सांगितले आणि साहेबांनी सकाळी जाहीर केलं की आम्ही कुठली नवीन संपादित करणार नाही आहे. द्रुतगती मार्ग आणि सेवा मार्ग याच्यामध्येच तो फिटिंग करू. आता आता चर्चेमध्ये जी शंका निघाली की अजून दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये सुद्धा अजून स्पष्टता असावी आणि तो सेवा रस्ता सुद्धा कंपाऊंडच्या आतच असावा याच्या संदर्भात मी साहेबांना आपलं म्हणणं जसं तसं कळवतो. आता साहेब जर आता असेल तर आता मी जाईन ना, तू उद्या सकाळी जाईल आणि आपण आदेश आहेत ते आपल्याला या ठिकाणी कळवले जातील आणि निश्चित आपल्याला आंदोलनाची गरज भासणार नाही, आपण आंदोलन करू नये अशी पोलीस प्रशासनाच्या वतीने आपल्याला विनंती करतो. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणात डीएस कुलकर्णी यांची मुलगी अश्विनी संजय देशपांडे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी फेटाळलाय. डीएसके फसवणूक प्रकरणामध्ये बुधवारी उच्च न्यायालयामध्ये डीएसके कंपनीचे सीईओ धनंजय पासपोर यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ मनोज मोहिते आणि आडसूर यांनी युक्तिवाद केला तर सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी युक्तिवाद केला. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी आणि सामाजिक सांस्कृतिक व्यासपीठ त्यांना मिळवून देण्यासाठी डॉक्टर हक्क परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्य चांगले असेल तर आपण अन्न वस्त्र निवाऱ्याचा उपभोग घेऊ शकतो. तसेच आपल्याकडे आरोग्य व्यवस्थेचे सार्वजनिक आणि खाजगी असे दोन प्रकार असतात. परंतु आज डॉक्टर सुरक्षित आहेत का, खाजगी डॉक्टरांसाठी असणारा नर्सिंग होम कायदा डॉक्टरांच्या फायद्याचा आहे का, तसेच डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी ह्या परिषदेच्या संस्थापक नेत्या ॲडव्होकेट वैशालताई चांदणे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश चव्हाण यांनी या परिषदेची स्थापना केली आहे. केंद्रीय सल्लागार डॉक्टर अमोल देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर प्रणाम भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही आघाडी महाराष्ट्रभर डॉक्टर हिताचे काम करणार आहे. 13 फेब्रुवारी 2010 जर्मन बेकरी बॉम्बस्फोटामध्ये जखमी झालेली अमरपाली चव्हाण ही जगाला शांतीचा संदेश देणार आहे. कामशेत डोंगरावरून ती पॅराग्लायडिंगच्या सहाय्याने गगनभरारी घेणार आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटामध्ये 54% भाजलेले आणि 60% दिव्यांग असणारे आम्रपल्ली प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर शरीराला झालेल्या वेदना बाजूला ठेवून उत्तुंग भरारी घेतली. तेव्हापासून तिने जगाला शांतीचे संदेश देण्याचे काम करण्याचे ठरवले. दहशतवादाविरोधात संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी येत्या 13 फेब्रुवारीला कामशेत येथील डोंगरावरून आम्रपल्ली चव्हाण पॅराग्लायडिंगच्या सहाय्याने गगनभरारी घेणार आहे. 13 फेब्रुवारी 2010 पुण्यामधील जर्मन बेकरीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला त्यातील मी एक सर्व्हायव्हर आहे. पण फक्त सर्व्हायव्हर नसेल, मला एक पीस मेकर म्हणून बोललेला जास्त आवडेल. कारण त्या घटनेतून जरी मी बाहेर पडले तरी या शांततेचा संदेश देण्यासाठी आज माझ्या पायावरती मी उभी आहे. एका पायाने मला कायमचं अपंगत्व जरी आलेलं आहे, 300 नॉन सर्जिकल ट्रीटमेंटमधून जरी मी गेलेली आहे आणि 54% जरी मी भाजलेली असले तरीही मी शांततेचा संदेश देण्यासाठी एक भरारी घेत आहे. तर ही भरारी काय आहे? 13 फेब्रुवारी 2019 मी कामशेच्या इथे पॅराग्लायडिंगच्या मार्फत शांततेचा संदेश देत आहे आणि या सगळ्या कार्यासाठी मला ध्रुव फाउंडेशनच्या वतीने सहकार्य मिळत आहे. पुणे शहरातील नागरिकांना मागील काही महिन्यांपासून पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. तसेच शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद केला जातोय. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपकडून अघोषित पाणी कपात केली जाते याचाच निषेध म्हणून आज महापालिकेच्या सभागृहात शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आलंय. यावेळी शिवसेना गटनेते संजय भोसले म्हणाले की पुणे शहराचे पाणी नियोजन करण्यात सत्ताधारी भाजप अपयशी ठरले असून दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवला जातो. ही निषेधार्थ बाब असून पुण्याच्या नागरिकांना नेहमीप्रमाणे पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. आता महापालिका प्रशासनाकडून पाणीपट्टीमध्ये दरवाढ करण्याच्या प्रस्तावाला विरोध असणार आहे अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली आहे. आमचं म्हणणं हेच आहे
की आज पुणेकरांनी या भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे विश्वासाने या पुणे महानगरपालिकेमध्ये पाठवलं, फार मोठ्या आशेनी पुणेकरांनी त्यांना निवडून दिलं आहे. परंतु आज या पुणे महानगरपालिकेचीच आज लाज म्हणजे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की आज या ठिकाणी दोन टँकरद्वारे या ठिकाणी पाणी मागवलं गेलं, कारण जनरल बॉडी होती, जनरल बॉडीमध्ये पुणे नगरसेवकांना आणि येणाऱ्या लोकांना नागरिकांसाठी या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही. परंतु माझं सांगणं एवढंच आहे की आज तुमची महानगरपालिकेमध्ये राज्य शासनामध्ये केंद्र शासनामध्ये सत्ता असतानासुद्धा पुण्याला चार धरणं जे पाणी पुरवठा करतात त्याच्यामध्ये 13.80 TMC पाणी साठा आज आहे आणि पुण्याची तहान किती आहे 7 TMC पाणी. म्हणजे 7 TMC पाणी वापरून सुद्धा या चार धरणामध्ये 6.80 TMC पाणी शिल्लक राहणार आहे. मग कुठल्या कारणाने तुम्ही ह्या ठिकाणी पुणेकरांच्या डोक्यावरती पाणी कपातीचं संकट आणलेलं आणि पाणी कपात अघोषित, म्हणजे आज तुम्ही अघोषित पाणी पुरवठा पाणी कपात केलेली आहे. दर गुरुवारी कुठल्या ना कुठल्या कारणासाठी तुम्ही की आज दुरुस्ती आहे म्हणून दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद केला आहे. मुख्यमंत्री तुम्हाला आम्हाला आश्वासन देते पुणेकरांना तुमची पाणी कपात करणार नाही. पालकमंत्री या ठिकाणी म्हणत आहेत तुमची पाणी कपात करणार नाही. महा चोपडे अधीक्षक अभियंता जो कोण पाटबंधारेचा आहे तो एवढा मोठा निघाला मुख्यमंत्र्यांच्या पुढचा की तो आज पाणी कपात करतो आहे, पाणी पुण्याला देत नाही आहे. म्हणून आमचा निषेध होता आणि आज ह्या जन महानगरपालिकेमध्ये शिवसेनेने करवाढीला सुद्धा जे आज 15% करवाढ पाणीची करतायत पुणेकरांवरती करवाढ करतायत 15%, म्हणजे ह्या करवाढीला पण पुणे शिवसेनेने विरोध केलेला आहे आणि पाणी कपातीला अघोषित पाणी कपातीला पण विरोध केला आहे. रस्ते बांधणी उत्पादने तयार करणाऱ्या डायनापॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या अत्याधुनिक प्लॅन्टचं उद्घाटन फयात ग्रुपच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉक क्लाउद फयात यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलंय. डायनापॅकने 2008 सालापासून भारतात सॉइल कॉम्पॅक्टर्सचे उत्पादन सुरू केले. भारतातील निर्यात बाजारपेठांना सहाय्य म्हणून अस्फाल्ट रोलर्सचे उत्पादन सुरू केले. भारतातील 10 वर्षाच्या उत्पादनाच्या अनुभवासह आता कंपनीने पुण्यातील पुलगाव येथे प्लॅन्ट सुरू केला आहे. ह्या कंपनीचे उत्पादन क्षमता अधिक असल्याने ह्या समूहाचे भारतातील स्थान अधिक भक्कम होणार आहे. डायनापॅकने उचललेल्या ह्या पावलामुळे त्यांच्या व्यापक ग्राहक वर्गाला नवीन तंत्रज्ञानाचे बळ प्राप्त होणार आहे. ह्या बळावर भारतातील रस्ते बांधणी बाजारपेठांच्या स्पर्धांना तोंड देणे शक्य होणार असल्याची माहिती डायनापिक इंडिया बोर्डचे चेअरमन अभिजित सोम यांनी दिली आहे. मार्केट ग्लोबली और इंडिया का जो डायनापैक कंपनी है उसका मैं बोर्ड ऑफ डायरेक्टर्स में चेयरमैन हूँ. डायनापैक इंडिया जो कंपनी इंडिया में 10 साल से ऑलरेडी रोलर बना रही है, कल हम लोगों ने नया प्लांट का उद्घाटन किया. ये प्लांट पुणे के फुलगांव एरिया में है. इस प्लांट का बनाने का मकसद है डायनापैक रोलर के बिजनेस में और ज़्यादा जल्दी ग्रो करना चाहती है और हमारे ऑलरेडी जो कस्टमर्स हैं इंडिया में, मिडल ईस्ट में, अफ्रीका में, साउथ ईस्ट एशिया में, वहाँ पे काफ़ी अच्छा डायनापैक रोलर्स का प्रदर्शन रहा है. और उसके बाद अभी डायनापैक ने एक्स्ट्रा कैपेसिटी बनाया और ये जो नया प्लांट है उसमें से हमने अभी एक नया रोलर जो है लॉन्च किया, जो अगले साल काफ़ी इस साल के बाउमा में हमें प्रदर्शन करना है. तो इस प्लांट के साथ फायर ग्रुप इंडिया का जो कैपेसिटी है 30-40% ऊपर उत्पादन कर सकती है. डायनापैक 2017 से फायर ग्रुप के अंदर आई. फायर ग्रुप के आने के बाद डायनापैक में काफ़ी फोकस हुआ है रोड कंस्ट्रक्शन और आसफाल्ट बिजनेस के ऊपर. और इसके साथ डायनापैक आसफाल्ट में भी नए नए प्रोडक्ट्स लाने की होड़ में जुटी हुई है. आई थिंक हमारे साथ 2019-20 में हम इंडिया के मार्केट में काफ़ी अच्छे आसफाल्ट पेवर्स, आसफाल्ट रोलर्स और न्यूमेटिक टायर रोलर्स लाएंगे और कंपनियों को और सुविधा देंगे. पुनः एक नज़र हेडलाइंस पर. पोलीस भरती प्रवेश प्रक्रियेमध्ये झालेल्या बदलाविरोधात विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. गुरुवारच्या बंद पाणी पुरवठ्याचा संकट महापालिकेवर, महापालिकेला टँकरने पाणी पुरवठा. देहूरोड पुलाच्या उद्घाटनाला 3 दिवस उलटूनही वाहतुकीसाठी पूल बंद. आणि वाढत्या बेरोजगारी विरोधात वडापाव सेंटर टाकून युवक काँग्रेसचा निषेध. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.